आपण अभ्यासत आहोत सर्वांसाठी अन्न हा पाठ। आणि या पाठामध्ये आतापर्यंत आपण अन्न म्हणजे काय, सर्वांसाठी अन्न कोण पुरवतं, वनस्पती इथले उत्पादक आहेत, हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि इतरांसाठी ते अन्न उपलब्ध करून देतात, म्हणून इथल्या वनस्पती सर्वात महत्त्वाच्या आहेत। आणि वनस्पती कुठं उगवतात, शेतामध्ये। शेती आणि आपलं जिवंत असणं, शेती आणि आपलं जगणं हे अत्यंत परस्परांचा संबंध असणार आहे। इथल्या कारखान्यामध्ये वनस्पती उगवत नाही, कारखान्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पीक तयार होत नाही, कोणतंही अन्न कारखान्यामध्ये तयार होत नाही, म्हणून शेती ही अतिशय महत्वाची आहे। हा विचार आपण कायम डोक्यामध्ये ठेवला पाहिजे। आणि अन्न म्हणजे काय, तर सगळ्या सजीवांच्या वाढीसाठी, त्याचबरोबर शरीराची ऊर्जा विषयक गरज भागवण्यासाठी उपयुक्त असणारा पदार्थ म्हणजे अन्न असतो। आणि अन्न, या अन्नाची निपज शेतामध्ये होत असते। मग यासाठी आपण शेती म्हणजे काय, शेती करण्याची पारंपरिक पद्धती कोणती, आधुनिक पद्धती कशी, मग कालानुक्रमे हा बदल कसा होत गेला, दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्याची क्षमता शेतीमध्ये म्हणजे निसर्गामध्ये आहे, परंतु त्यासाठी आपल्याला शेतीची गुणवत्ता टिकवून ठेवणं देखील गरजेचं आहे। दिवसेंदिवस आधुनिक पद्धतींच्या नावाखाली आपण शेतीला बेसुमार पाण्याचा वापर करतो आणि त्या जमिनीमध्ये कोणत्या क्षमता आहेत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। ज्यांच्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्यांच्याकडून ते जर घेतलं आपण तर सहजासहजी मिळेल, परंतु ज्या जमिनीमध्ये जे नाही त्या जमिनीमधून ते घेण्याचा आपण प्रयत्न केला कृत्रिम पद्धतींचा उपयोग करून, तर मग मात्र शेतीचा उपजाऊपणा कमी होईल। आणि दिवसेंदिवस हे घडतंय याकडे देखील आपल्याला थोडं लक्ष देणं गरजेचं आहे। आपण दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वापर शेतामध्ये अधिक करतोय आणि यामुळं वाढत जाणारा शेतीचा नापीकपणा, शेत जमिनींना पाणी देतोय आणि म्हणून शेत जमिनी खारपड बनत चाललेल्या आहेत, या बाबी आपण अभ्यासल्या। आता आपल्याला पीक संरक्षण म्हणजे काय हे अभ्यासायचे। तर कशाला म्हणतात पीक संरक्षण, म्हणजे पिकांचं संरक्षण, कोणापासून संरक्षण करायचं पिकाचं, किडीपासून। आणि या अगोदर तर आपण शिकलो सुधारित बियाण्यांच्या जाती जास्त किडीला बळी पडत नाही तरी देखील आपल्याला पीक संरक्षण करावं लागतं। म्हणजे सुधारित बी बियाणं तयार करत असताना काळजी कोणती घेतली होती, किडींना बळी न पडणाऱ्या पिकांच्या प्रजाती किंवा बियाण्यांच्या प्रजाती तयार करणे, आणि तशा केल्या सुद्धा, परंतु दिवसेंदिवस कीड किंवा इथले कीटक देखील तसे त्या वनस्पतीमध्ये कोणता गुण आहे त्यानुसार त्यांनी स्वतःमध्ये अनुकूलन करून घेतलं, बदल करून घेतला आणि त्या पिकांवर आता किडींचा प्रादुर्भाव होतोय आपल्याला माहिती आहे। एवढंच काय, ज्वारीच्या कणसाला सुद्धा किडे लागतात, कणसालाच, तर मग त्याची साठवण कशी करावी, मग हा आपल्या समोरचा प्रश्न आहे। आणि मग साठवणूक करण्यासाठी पीक संरक्षणाची गरज असते, पिकांवर रोग पडू नये म्हणून पीक संरक्षणाची गरज असते। कीडनाशक किंवा कीटकनाशक आपण वापरतो किंवा पालेभाज्यांवर आळ्या होतात त्यांना मावा, तुडतुडे, बुरशी यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होतो, आणि हे टाळण्यासाठी आपण काय करतो, मग कीडनाशक कीटकनाशक वापरतो। दिवसेंदिवस या कीडनाशकांचा आणि कीटकनाशकांचा वापर वाढत चालला आहे आणि हे आपल्यासाठी घातक आहे, किडीसाठी कीटकासाठी तर घातक आहेच, परंतु त्यांनी त्यांच्यामध्ये तसा बदल करून घेतलेला आहे, आपल्याला तसा बदल करून घेता येत नाही। आपण अनुकूलन साधण्यासाठी इतर सजीवांच्या तुलनेनं अक्षम आहोत माणसं, आणि म्हणून आता माणसांना वेगवेगळे रोग व्हायला लागलेले आहेत आणि हा आपल्या समोरचा प्रश्न आहे। लोकसंख्या वाढते, उत्पादन क्षमता वाढली म्हणतोय आपण एकीकडं, आणि दुसरीकडं पीक संरक्षणासाठी कीटकनाशकांचा कीडनाशकांचा जंतुनाशकांचा वापर करतोय। बाजारामध्ये आलेली उत्पादनं सगळी रासायनिक खतांनी युक्त, कीडनाशकांनी युक्त, कीटकनाशकांनी युक्त आहेत। आज बाजारामध्ये आणलेलं उत्पादन हे काल फवारलेलं असतं, किंवा एवढंच नाही तर अगदी बाजारामध्ये तुम्ही निरीक्षण जर केलं असेल तर एकदा फुलकोबी आणली होती बाजारामधून,
आणि बाजारामधून आणलेली फुलकोबी आणल्यानंतर त्या फुलाच्या आत बारीक बारीक आळ्या होत्या ही बाब लक्षात आली. आणि लक्षात आल्यानंतर मग काय केलं, ती उकळत्या पाण्यामध्ये ती तशीच टाकली. टाकल्यानंतर पाण्यावर आळ्यांचा तवंग आला आणि त्या कसल्या आळ्या, मेलेल्या आळ्या. आळ्या मेलेल्या होत्या. याचा अर्थ काय? मग शेतकरी परिचयाचे होते, त्यांना विचारलं कसं काय गडे हे एवढं इतक्या आळ्या कशा का होत्या फुलकोबीमध्ये. तर त्यांनी सांगितलं काय, कालच फवारणी केली होती. म्हणजे काल फवारणी केलेल्या सगळ्या आळ्या त्याच्यात मेल्या होत्या आणि त्या फुलकोबीला उग्र वास सुद्धा येत होता ज्या औषधांची फवारणी केली होती. आणि ते औषध कोणतं होतं, त्याने नाव सांगितलं, अंतरप्रवाही होतं. म्हणजे मध्ये शिरणार त्या भाजीमध्ये, मग ते आपल्या शरीरामध्ये शिरणार नाही का. आपण पिकांचं संरक्षण करतोय कीडनाशकांचा कीटकनाशकांचा वापर करून, आपल्या शरीराचं संरक्षण नको का करायला. हा देखील आपल्या समोरचा एक प्रश्न आहे. एवढंच काय, पेरणी आधी सुद्धा आता त्या धान्यावर बीजावर औषधं चोळतात. बाजारामध्ये ती देखील औषधं मिळायला लागलेली, त्याला कीड लागू नये, कीड त्यांचा त्याच्यावर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून. आणि हा मानवासमोरचा सर्वात मोठा प्रश्न बनून राहिलेला आहे. यामुळे दिवसेंदिवस रोगांचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी व्हायला लागलेली आहे. बाजारामध्ये जी पिकं येतात, जी फळं येतात, ती सगळी पिकं किंवा भाज्या फळं ह्या सगळ्या औषधांनी युक्त आहेत. म्हणून आपण शेतकरी कुटुंबात वाढलोय की नाही, आपण शेतकऱ्याच्या घरात जन्मलोय की नाही, आपल्या शेतात आपल्यासाठी एक शेताचा तुकडा असला पाहिजे ज्या शेतामध्ये आपण रासायनिक खतांचा कीडनाशकांचा कीटकनाशकांचा वापर करणार नाही. उत्पादन थोडं कमी येईल परंतु ते दर्जेदार असेल. आणि आपण जास्त उत्पादन घेऊन काय करायला लागलेलं आहे ही सुद्धा बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. काय करतोय, उत्पादन वाढलं, अन्नधान्यांचं प्रमाण वाढलं, परंतु त्यामुळे रोगांचं प्रमाण वाढलं. एकीकडे उत्पादन वाढवतोय, पैसा मिळतोय असं वाटतंय, आणि दुसरीकडे रोग होत आहेत. आणि एक रोग झाल्यानंतर दवाखान्यात किती खर्च येतो विचार करा. साधाही आजार झाला आणि बरं, पैसा तर आपण पुरवू, पण शरीरातला एखादा भाग निकामी झाल्यानंतर रक्त दूषित व्हायला लागलेलं आहे, काही जणांच्या किडण्या खराब होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, कुणाचे हृदय ब्लॉक व्हायला लागलेले आहेत, कुणाला मेंदू ब्रेन हॅमरेज व्हायला लागलेला आहे, जन्मताच बालक अपंग अधू जन्माला यायला लागलेली आहे. हा प्रश्न संपलेला आहे का? अगोदर असं होत नव्हतं असं नाही, परंतु दिवसेंदिवस रासायनिक खतांचा कीडनाशकांचा कीटकनाशकांचा वापर केल्यामुळं हे प्रमाण वाढते. याकडेही आपण थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. पीक संरक्षणासाठी मग काय केलं पाहिजे, आपण रासायनिक खतांचा कीडनाशकांचा वापर करण्याऐवजी आपल्याला सेंद्रिय पदार्थांचा उपयोग करता येईल का, यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग पीक संरक्षण करण्यासाठी हे केलं जातं. आता पुस्तकात सांगितलेलं जाते याचा फायदा आहे, हेच केलं जातं. आपण करावं की नाही आपण ठरवलं पाहिजे. याचे दुष्परिणाम सुद्धा आहेत, याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही, याकडे कानाडोळा करून चालणार नाही. कारण दिवसेंदिवस इथलं प्रशासन शेतीला दुय्यम ठरवत आहे आणि इथले कारखाने आपल्याला जगवतात अशा प्रकारचा भ्रम आता निर्माण झालेला आहे. आणि हे औषध खत रासायनिक खत कारखान्यामध्ये तयार होतात, औषध कारखान्यामध्ये तयार होतात आणि हे शेती आणि शेतकऱ्याच्या विरुद्धच एक षडयंत्र तर नाही ना. अशा प्रकारचा प्रश्न मनामध्ये यायला काय हरकत आहे. मग याबद्दल जरा थोडा विचार करा. त्यानंतर आता पीक संरक्षण केलं, बघा किती कामं करावं लागतात शेतकऱ्याला. पेरणीच्या अगोदर शेत जमीन तयार करावी लागते, पेरणी पूर्व मशागत, उन्हामध्ये शेतकऱ्यालाच राबावं लागतं, घाम पाणी नाही किंवा उन्हातानात. आणि हे सगळं केल्यानंतर पावसाची वाट बघत बसावी लागते, कधी वेळेवर पडतो नाही पडतो. बियाणे बियाण्यासाठी सुद्धा रांगा लावाव्या लागतात, कधी हे बियाणे सुद्धा अक्षम बियाण्यांचा पुरवठा केला जातो. आणि ह्या सगळ्याचा परिणाम सगळ्या शेतकऱ्यांवर होतोय. एवढं सगळं सगळ्या अडचणींना तोंड देऊन नंतर पीक संरक्षण करणं, कीडनाशकांचा कीटकनाशकांचा खर्च वाढला, आता हे सगळं झाले, आता काय करायचंय, धान्याची साठवण. आता धान्याची साठवण कशी करता, पूर्वी कशी करायची धान्याची साठवण, पीक निघाल्यानंतर त्याची मळणी झाली की मळणी बैलांच्या सहाय्याने करायची. आणि पूर्वी एवढ्या किडींचा प्रादुर्भाव होता का, उत्पादनही इतकं नव्हतं आणि इतक्या किडींचा प्रादुर्भावही नव्हता आणि इतकी लोकसंख्याही नव्हती आणि एवढे लोक खातही नव्हते सारखंच.
आता सारखेच खायले आणि म्हणून एवढे लठ्ठही नव्हते. बघा लठ्ठपणा नावाचा एक आजार आलाय आता ओबेसिटी. सगळेच जण जाड झाले आणि जाड झाले याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहेत. या सगळ्यांचा विचार जर केला तर आपल्यामध्ये सुधारणा होत आहेत की काही गडबड होते असाही विचार डोक्यामध्ये आपल्या यायला हवा. आता अन्न तयार झाल्यानंतर किंवा धान्य तयार झाल्यानंतर उन्हामध्ये वाळवणे ही एक पद्धती आहे आणि नैसर्गिक पद्धती आहे. सूर्यप्रकाशामध्ये त्याला वाळवलं पाहिजे का, त्याच्यामधली आर्द्रता शोषून घेतो इथला सूर्यप्रकाश उन्हामुळं आणि त्याला बुरशी लागत नाही. नंतर ते चांगल्या पोत्यामध्ये भरून ठेवलं पाहिजे, फाटके पोते नसावे किंवा धान्याची गळती होणार नाही यासाठी. धान्य कुठे साठवतात? घरामध्ये साठवतात, गोदामामध्ये साठवतात किंवा मोठ्या दुकानामध्ये धान्य साठवतात. ज्या ठिकाणी धान्य साठवलं जातं त्या ठिकाणी जमीन ही कोरडी असावी म्हणजे त्याची नासाडी होणार नाही. धान्याची नासाडी हा एक आपल्या समोरचा प्रश्न आहे. आता ही धान्याची नासाडी दोन प्रकारे होते, एक किडी आणि मुंगी यांच्यामुळे होते आणि दुसरी उंदीर आणि घुशी यांच्यामुळे होते. उंदीर आणि घुशी यासारखे कृदंत प्राणी म्हणजे कुरतडणारे प्राणी हे त्याची नासाडी करतात किंवा धान्याला किडे लागतात. मग पोरकिडे आहेत, भुंगी आहेत किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे किडे धान्यामध्ये धान्याचा नासाडी करतात किंवा त्यांच्यामध्ये असणारं पोषद्रव्य त्याचं पोषण मूल्य कमी करतात. म्हणून आपल्याला बाजारामध्ये यासाठी देखील काही औषधं आहेत, सगळी औषधच आहेत, औषधं वापरतात. मग धान्याची साठवण करत असताना त्याच्यावर बोरिक ऍसिड किंवा बोरिक पावडर नावाचं एक पावडर मिळतं बाजारामध्ये किंवा पारक टिकिया नावाच्या गोळ्या मिळतात, हे आपण वापरतो. किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आहेत, मग ह्या औषधांचा वापर करून धान्याची साठवण केली जाते. परंतु नैसर्गिक पद्धतीने लिंबाचा पाला, कडुलिंबाचा पाला टाकून सुद्धा धान्याची साठवण करता येते आणि हे आरोग्यासाठी चांगलं आहे. रासायनिक औषधांचा वापर किंवा रासायनिक कीडनाशकांचा, कीटकनाशकांचा, जंतुनाशकांचा वापर हा मानवी आरोग्याला बाधा पोहोचवते. फळं देखील पिकवण्यासाठी कृत्रिम पद्धतीनं फळं पिकवली जातात. काल बाजारामध्ये आलेलं फळ हे परवा तोडलेलं असतं आणि काल लगेच रात्री पिकवलेलं असतं. त्याला कॅल्शियम कार्बाइड नावाचा एक पदार्थ आहे, रासायनिक पदार्थ. या रासायनिक पदार्थाच्या सानिध्यामध्ये ठेवल्यानंतर ते लवकर पिकतं किंवा आणखी त्याच्यावर वेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. ऍसिटिलिन गॅसच्या सानिध्यामध्ये ठेवल्यानंतर केळी देखील बाजारामध्ये अशीच केळी आहे. बघा गुरंढोरं केळी खात नाही ती केळी, कारण त्या केळीला उग्राचा वास आहे. पण आपण आपलं सर्रास खातो. द्राक्ष बाजारामध्ये किती फवारलेले असतात. अगदी एकदा लातूरच्या द्राक्षाच्या बाजारामध्ये गेलं असता त्याच्यावर बसलेल्या माशा, द्राक्षावर बसलेल्या माशा त्या ठिकाणी भरपूर मरून पडल्या होत्या, इतक्या की काळं भोर दिसत होत त्या ठिकाणी. मग प्रश्न आला मनामध्ये, ही द्राक्ष घ्यावीत की नाही घ्यावीत, का गडे एवढे माशा मेले आहेत, काय माहिती म्हणून कशामुळे मिळेल. विचार केला आणि लक्षात आलं द्राक्षावर बसलेल्या माशा खाली पडल्यानंतर तडफडून मरतात. याचा अर्थ मध्ये अंश आहे की नाही त्या जंतुनाशकाचा. मग आपण असे द्राक्ष खातोय, अशीच केळी खातोय, असंच धान्य खातोय, अशाच पालेभाज्या खातोय, आपल्या शरीरामध्ये थोडं 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 विष वाढत चाललेलं आहे. या सगळ्यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय आणि नवे आरोग्याचे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. म्हणून आपण धान्याची साठवणूक कशी केली पाहिजे, नैसर्गिक पद्धतीनं धान्याची साठवण आणि नैसर्गिक पद्धतीनं तयार केलेलं अन्नधान्य हे कधीही आपल्यासाठी उपयुक्त आहे. मग धान्य साठवण्यासाठी पूर्वीच्या कोणत्या पद्धती होत्या आणि आता आपण गोदामामध्ये साठवतोय, तिथे देखील औषधं वापरली जातात. मोकळी हवा असायला पाहिजे ज्या ठिकाणी आपण धान्य साठवतोय त्या ठिकाणी. त्याचबरोबर या धान्याला किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं, जंतुनाशकं वापरणं देखील किंवा कीडनाशकं वापरणं गरजेचं आहे. पूर्वी धान्याची साठवण कणगीमध्ये केली जायची. कणिंग माहिती, एका वनस्पतीपासून पितुंबरी म्हणतात त्याला, त्याचा फोक असतो, तो लवचिक असतो, त्याच्यापासून तयार करतात. किंवा टोपलं असतं ते, आपण शेतामध्ये कुड वगैरे घेतो की नाही, तसं ते कुडाच्या वनस्पतीपासून हे तयार केलं जातं. ह्याच्यामध्ये फायदा काय बरं साठवणुकीचा, बघा त्याला एक महत्वाचा उपयोग आहे त्याचा. त्याच्यामध्ये हवा खेळती राहते, त्याला शेणानं सारवलेलं असतं, त्याच्यामध्ये धान्य जास्त टिकतं लोखंडी कोठीपेक्षा. कारण लोखंडी कोठीमध्ये हवाच लागत नाही धान्याला, हवा नाही लागली की मध्ये आपोआप गर्मी दमटपणा निर्माण होतो आणि दमट ठिकाणी वाढणाऱ्या किडी आपोआप त्या ठिकाणी वाढतात. म्हणून आपण ही सगळी काळजी जर घेतली तर आता पीक संरक्षणासाठी जंतुनाशक, कीडनाशक सर्रास वापरली जातात.
हे मानवाच्या आरोग्यासाठी घातक आहे आणि इथल्या जैवविविधतेसाठी देखील घातक आहे. प्रत्येक प्राण्याच्या शरीरामध्ये या विषाचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे. याला विष संचय म्हणतात आणि हा विष संचय हळूहळू थोडा 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 आपल्या शरीरामध्ये जर वाढत झाला तर मग किडनी खराब व्हायला लागली किंवा हृदयाचे ब्लॉकेज वाढायला लागले, डायबिटीज व्हायला लागला, लठ्ठपणा वाढायला लागला, वेगवेगळे विकार मानवामध्ये आले. पीक संरक्षण तर महत्वाचं आहेच, परंतु आपल्या आरोग्याची काळजी घेऊन निसर्गामधली विविधता टिकवून ठेवून आपण पिकांचं संरक्षण करणं देखील गरजेचं आहे. हे सगळं यावरून आपल्या लक्षात यायला हवं.